हे आहे अमेरिकन 5G नेपियर गवत. या अमेरिकन 5G नेपियर गवताला सुद्धा आपण हा बेसिक डोस टाकत आहोत खताचा. आहे संपूर्ण लाल बिटाचा क्रॉस ऑस्ट्रेलियन रेड नेपियर. या गवताला सुद्धा मी नियमितपणे हाच खताचा डोस वापरतो. हे आहे 4G बुलेट सुपर नेपियर. या गवताला सुद्धा मी नियमितप्रमाणे हाच खताचा डोस टाकत असतो. आहे इंडोनेशियन बाहुबली स्मार्ट नेपियर. या स्मार्ट नेपियर गवताला देखील मी नेहमी स्वरूपात हाच डोस वापरत असतो. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अमेरिकन 5G असो, ऑस्ट्रेलियन रेड नेपियर असो, त्यानंतर 4G बुलेट असो, कुठलंही नेपियर गवत असो, त्याला आपण खत एकच टाकत असतो. चला तर संपूर्ण व्हिडिओ आपण बघूया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, यश गोट फार्म अँड सीड्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. जसे की शेतकरी मित्रांनो, आपण चाऱ्याविषयी शेतीविषयी वेगवेगळ्या स्वरूपात व्हिडिओ बनवत असतो. आजचा व्हिडिओ आपला असन नेपियर घासाला आपण कुठलं खत टाकलं पाहिजे जेणेकरून आपल्या नेपियर गवताची चांगल्या पद्धतीत वाढ झाली पाहिजे, आपल्याला लवकर चारा उत्पादन मिळाले पाहिजे. नेहमी शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगत असतो की आपल्याला जास्त प्रमाणात काय भारी भारी खत टाकण्याची काय आवश्यकता नसती. मी जे गवताला खत टाकत असतो ते खत कोणतं असतं काय असतं या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं आहे ऑस्ट्रेलियन रेड नेपियर, त्यानंतर इथं आहे 4G बुलेट सुपर नेपियर. नेपियर गवताच्या जाती शेतकरी मित्रांनो कितीही वेगवेगळ्या जरी असल्या तरी आपण त्या सर्व वेगवेगळ्या जातींना आपण एक समान एकसारखेच खत नेहमी टाकत असतो. आणि सध्या चांगल्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि नेपियर गवत तुम्ही बघू शकता माझ्यापाशी एक 3-4 फुटाचं आहे. ह्या साईडला जास्त प्रमाणात मोठं पण आहे आणि ह्या साईडला एकदम छोटं पण आहे. तर आपण ह्या गवताला आज एक बेसिक डोस देणार आहोत. आणि शेतकरी मित्रांचे भरपूर प्रश्न असतात की तुम्ही तुमच्या नेपियर गवताला नेमकी कुठले खत देत असता, तुमचे प्लॉट खूप छान असतात असे तेच कमेंट असतात, कॉल असतात, व्हॉट्सअप मेसेज असतात. तर अशा पद्धतीत म्हटलं की एक लाईव्ह व्हिडिओज म्हणून आजच्या सीझनमध्ये तुम्हाला दाखवतो की मी कुठल्या पद्धतीचे खत ह्या माझ्या संपूर्ण नेपियर गवताला देत असतो. तर मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवतो आपण कुठले खत याला टाकत आहोत. जसे की शेतकरी मित्रांनो, आपण नेहमी नेपियर गवताला गिन्नी गवताला खत टाकत असतो ते खत कोणचं आहे तर तुम्ही बघू शकताय मी कंटिन्यू स्वरूपात जी खत टाकतो तेच खत आहे. इथं आहे पोटॅश आणि हे सगळी जी खत आहे शेतकरी मित्रांनो हे दाणेदार स्वरूपामध्ये आहे. तुम्ही बघू शकता हे जी पोटॅश आहे हे पोटॅश आपण दाणेदारमध्ये इथं निवडलेलं आहे आणि कंटिन्यू स्वरूपात आपण पोटॅश दाणेदारमध्येच टाकत असतो. आणि हा युरिया आहे शेतकरी मित्रांनो, युरिया पण मी तुम्हाला दाखवतो. बघू शकताय फक्त काय झालेलं आहे इथं आपल्याला बारीक युरिया भेटलेला नाही, हा ठोसर युरिया आहे शाबुदाण्यासारखा. तर हा युरिया पण आपण टाकणार आहोत. त्याचबरोबर आपल्याकडे आहे दाणेदार. जसे की शेतकरी मित्रांनो, आपण नेपियर घासाची लागवड करत असतो आणि लागवडीला आपण दाणेदार वापरत असतो. हे बघू शकता इथं आहे दाणेदार, म्हणजे तुम्ही बघू शकता इथं दाणेदार खत आहे माझ्यापाशी. इथं युरिया तुम्ही बघू शकताय आणि त्याचबरोबर इथं पोटॅश आहे. हे तीन खत आपण कंटिन्यू स्वरूपात हे तीनच खत आपण टाकत असतो. दाणेदार, युरिया, पोटॅश ह्या तिन्हींचं मिश्रण करून आपण आपले जे गिन्नी गवत आहे नेपियर घास आहे याला कंटिन्यू स्वरूपात टाकत असतो. तर फक्त आपण लागवडीला काय करत असतो, जी दाणेदार आहे हे दाणेदार आपण फक्त काय करत असतो का पावडर टाईप आपण ते लागवडीच्या वेळेस वापरत असतो, नंतर आपण हे दाणेदारमध्ये वापरतो. आता आपण काय करूया, हे जी तिन्ही जी खतं आहे हे खतं आपण पूर्णपणे मिक्स करून घेऊया. तर सर्वप्रथम मी पोटॅश जी आहे पोटॅश खाली करतो. हा डोस जर टाकला शेतकरी मित्रांनो तर गिन्नी गवताला परत एक 5-6 महिने आपल्याला डोस देण्याची गरज नाही आहे. बघू शकता युरिया. आता आपण आपल्या नेपियर गवताला खिचडी खाऊ घालणार आहे शाबुदाना. त्यानंतर आहे सिंगल सुपर फॉस्फेट.
तर हे जी खत आहे शेतकरी मित्रांनो, आपण चांगल्या पद्धतीने हे मिक्स करून घेऊया अशा पद्धतीत। तर मित्रांनो, संपूर्ण जी खत आहे तिन्ही जी गोण्या आहे आपण संपूर्ण मिक्सपणे करून घेतलेल्या आहे। आता आपण ही जी खत आहे, आता हे मिक्स झालेलं जी खत आहे हे खत आता आपण शेतामध्ये टाकणार आहोत। तर या खताचं जी प्रमाण आहे हे किती टाकायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे। तर आपण हे बेसिक थोड्या थोड्या प्रमाणातच टाकणार आहोत। आपली जी मूठ भरून जी खत आहे हे खत आपल्याला अशा पद्धतीत जी याचे बेटा आहे जी खोड आहे या खोडाच्या कडीकडीनं आपल्याला टाकून यायचं आहे। सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळं काही टेन्शन नाही आहे। संपूर्ण जी खते आहे आपली ही पूर्णपणे विरघळून जाणार आहे। अशा पद्धतीने आपण आपल्या सर्व नेपेर गवताला हा ढोस देऊ शकतो। तर मित्रांनो, नेहमीच आपण ही जी खत आहे युरिया दाणेदार आणि सुपर फॉस्फेट हे तीन मिक्स करून आपण कंटिन्यू स्वरूपात आपल्या नेपेर घास गिन्नी गवताला खत टाकीत असतो। याचा रिझल्ट म्हणजे खूप असा छान पद्धती त्याचा रिझल्ट आहे। याचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवतो। तर आपण संपूर्ण नेपेर गवताला हाच बेसिक ढोस टाकतो युरिया दाणेदार आणि पोटॅश। तर बघू शकताय आपण हा जो मोठा प्लॉट आहे अशा पद्धतीचा आपला झालेला आहे आणि याची साईज पण तुम्ही चेक करू शकताय। बघू शकताय साईज पण खूप अशी चांगली तगडी आपल्याला इथं बघायला मिळत असेल। बघू शकताय साईज, कारण की अजून हे जी गवत आहे शेतकरी मित्रांनो ह्या गवताची उंची अजून उंच जायची आहे। तुम्ही बघू शकताय फक्त हा 178-10 फुटाचा हा प्लॉट झालेला आहे। तर याची उंची अजून जायची आहे, जाडी पण बनायची आहे। ह्या गवताला देखील मी हाच बेसिक ढोस टाकलेला आहे। तर भरपूर शेतकरी मित्र म्हणत असतात की आपण आपल्या नेपेर गवताला गिन्नी गवताला कुठल्या पद्धतीचं खत टाकलं पाहिजे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे जो बेसिक ढोस आपण टाकलेला आहे हा ढोस तुम्ही वापरू शकता। एकदम स्वस्त मध्य आहे, तुम्हाला 1800-2000-1500 अशी गोणी घ्यायची आवश्यकता नाही आहे। ह्या तीन गोण्या आपण जर घेतल्या तर 150 किलो खत आपल्याकडं तयार होते आणि खूप असा जबरदस्त ह्या खताचा रिझल्ट आहे। आपणही आपल्या गिन्नी गवताला हा बेसिक ढोस टाकून आपले नेपेर गवत हिरवेगार करू शकता, जाड बनवू शकता आणि आपले चारा उत्पादन वाढवू शकता। अशाच पद्धतीत शेतकरी मित्रांनो आपण चाऱ्याविषयी शेतीविषयी असा एक नवीन व्हिडिओच्या स्वरूपात माध्यमातून भेटूया। थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जर कुणी शेतकरी मित्र नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनला हिट करा, जेणेकरून काय होईल तुम्हाला येणारे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान।